नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे पुरी भाजीची रेसिपी। तर अतिशय टेस्टी ही पुरी भाजीची रेसिपी आहे। तर पुरी बनण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स दिलेले आहेत, जेणेकरून तुमची पुरी कायम फुगलेली राहील। अर्थातच म्हणजे 5 ते 10 मिनिटांनंतर आपली पुरी खाली जाते किंवा अशी मऊ होते, तर ती होऊ नये। तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर सगळ्यात अगोदर पुरीसाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी आपण बारीक रवा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे। आता आपल्याला यामध्ये लागेल तसं थोडंसं तेल टाकायचं आहे। साधारणतः 1 ते 2 चमचे तेलाचं मोहन घेतलं मी, जेणेकरून पुरी जी आहे ती छानपैकी अशी क्रिस्पी होते आणि ती खूप फुगली जाते। तर त्यासाठी असं पीठ चोळून घ्यायचं, म्हणजे तेल व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लागलं जातं। याला मोहनसुद्धा तुम्हाला म्हणता येईल। खूप छान पुऱ्या होतात आणि जशा रेस्टॉरंटमध्ये पुऱ्या असतात त्याच पद्धतीने त्या वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात आणि बराच वेळ त्या अशा फुगलेल्या असतात। आता आपण यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून घेऊया। तर पुरीचं पीठ हे घट्ट असतं, बारीक असं पातळ किंवा असं सैलसर पीठ मळायचं नाही आहे। आणि पुरीचं पीठ मळल्यानंतरसुद्धा ह्या पुऱ्या खूप जास्त वेळ म्हणजे आपल्याला पीठ भिजवायचं नाही आहे। तर साधारणतः 1-5 ते 7 मिनटामध्ये हे पीठ भिजलं की मग आपण याच्या पुऱ्या करून घेऊया। जर तुम्ही खूप जास्त वेळ हे पीठ ठेवलं तर हे पीठ सैलसर होतं आणि मग याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या नरम होतात, त्या फुगल्या जात नाहीत किंवा क्रिस्पी होत नाहीत। त्यामुळे पुरीचं पीठ म्हणून खूप जास्त वेळ ठेवायचं नाही। आता पीठ तर आपलं 1-5 ते 7 मिनटानंतर तयार आहे, अशा गोळ्या बनवून घेऊया किंवा लाट्या बनवून घेऊया। तर एका प्लेटमध्ये मी ह्या लाट्या काढून घेणार आहे। तर नेहमी आपण पुऱ्या बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण ज्यामध्ये जे मोहन टाकतो ते व्यवस्थित सगळ्या पिठाला घासलं पाहिजे, तरच त्या पुऱ्या फुगल्या जातात। नाहीतर मग आपण फक्त वरून मोहन टाकतो आणि लगेच पीठ मळायला सुरुवात करतो, तसं न करता पीठ चोळून घ्या आणि अशा प्रकारे सगळ्या लाट्याला थोडंसं तेल लावून घ्या, जेणेकरून आपल्याला सुक्या पिठाची गरज पडणार नाही। आणि सुकं पीठ जर यूज केलं तर मग तेलही खराब होतं आणि तुमची जी पुरी आहे ती खूप लवकर करपली जाते। आता तेल लावल्यामुळं लाटीला आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मी बेलन आणि पोळीपाटालासुद्धा तेल लावून घेतलं आणि अशी पुरी लाटून घ्यायची। तर पुरी लाटत असताना खूप जास्त पातळ लाटू नये किंवा खूप जास्त अशी जाडसरी लाटू नये, एक मीडियम ठेवायची, म्हणजे जेणेकरून ती पुरी खायलाही अगदी छान लागते आणि असं फुगायला खूप छान फुगली जाते। आणि त्याची कटं वगैरे इवन असावी, म्हणजे सगळ्या साईडने असं आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। आता आपण दुसरी पुरीही याच पद्धतीने लाटून घेऊया। तुम्हाला मी 2 पुऱ्या लाटून दाखवल्या आहेत, बाकीच्या पुऱ्या मी याच पद्धतीने लाटून घेणार आहे। तर आता तेल ही आपलं गरम झालं आहे, तर तेल कितपत ठेवायचं? बऱ्याचदा असं होतं की आपण तेलाची क्वांटिटी कमी ठेवतो त्यामुळे पुऱ्या फुगल्या जात नाही। तर तेल नेहमी छान ठेवावं, पुरी तुमची पूर्णपणे बुडाली पाहिजे इतपत हे तेल त्यामध्ये असलं पाहिजे। तेल गरम करू द्या, म्हणजे तेल आपलं कडक झालं की मगच पुरी टाकायची, तरच ही पुरी अशा प्रकारे बलूनसारखी टमाटम फुगते। तर तुम्ही या स्थितीमध्ये सुद्धा काढू शकता, पण मला थोडासा अजून एक गव्हाळा कलर चांगला वाटतो, तर त्यासाठी अजून थोडंसं मी त्याला अशा प्रकारे तळून घेणार आहे। एक बदामी कलर आला की मग आपण ही पुरी काढून घेऊया। अतिशय फुगलेली पुरी आहे, तुम्ही बघू शकता। आता पुरी आपली छानपैकी तयार आहे, मी एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे, जेणेकरून यातलं काही एक्सेस वगैरे ऑइल असेल तर ते निघून जाईल। आता आपण दुसरी पुरीही याच पद्धतीने तळून घेऊया। तर गॅस नेहमी मीडियम ठेवा, खूप जास्त असा फास्टही ठेवू नका, जेणेकरून पुरीचा कलर खूप लाल होईल आणि अगदी जर बारीक केला तर मग पुऱ्या कडक होतील अगदी तुमच्या। तर त्यामुळे अशा मीडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आणि वरून असं झारीने तेल टाका, जेणेकरून पुरी छान फुगायला मदत होईल। तर दुसरी पुरी तयार आहे, अशाच पद्धतीने 1-4 ते 5 पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर ह्या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर सगळ्यात अगोदर टिश्यू पेपरवर 1-2 ते 3 मिनटं ठेवून घ्या, बघा, म्हणजे जेणेकरून त्याचं सगळं ऑइल निघून जाईल, बिलकुल तेलकट होत नाहीत, कमी तेलकट आणि अतिशय टमाटम फुगलेली पुरी तयार आहे। तर मी एका प्लेटमध्ये या पुऱ्या काढून घेतल्या, तुम्ही बघू शकता याचा कलर आणि याचं टेक्स्चर किंवा या पुरीचा तुम्ही आकार बघू शकता, खूप छान आलेला आहे। तर आता आपण या पुरीसाठी लागणारी भाजी पाहूया, तीसुद्धा अतिशय झटपट होणारी आहे। तर त्याचं साहित्य बघूया, इथे 1 मोठा वाटी कांदा आहे, तर साधारणतः 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो वापरला आहे, इथे आपण कढीपत्ता लागेल तसा, बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची आहे, त्याचबरोबर 1 चमचा साधारणतः लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साधारणतः 2 ते 2.5 चमचे सुकं खोबरं, डेसिकेटेड कोकोनट आहे, हवं तर साधं खोबरं किसून वापरला तरी चालेल, आणि 1-2 ते 2.5 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे। 1 साधारणतः छोटा चमचा आपण हळद पावडर वापरतो, 1 चमचा जिरं आणि मोहरी मिक्स आहे, लागल तसं तिखट वापरा, लाल तिखट वापरलं मी, थोडंसं बॅडगी मिरचीचं असेल तर ते वापरा, छान कलर येतो। 1 चमचा गरम मसाला आहे,
आणि चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे. इथे हिंग वापरलं आहे थोडंसं मी आणि हे चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे आपल्याला हे भाजीसाठी साहित्य लागतं. आणि साधारणतः 4 मीडियम साईजचे बटाटे, त्याच्यावरची सालं काढून आपण असं कट करून घेतलेत. आणि भाजी करायला वेळ असेल तर पाण्यात ठेवा, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर भाजीला फोडणी देण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर आता त्यात जिरं मोहरी मिक्स टाकली आहे आणि आता लगेच आपण हिंग टाकूया. थोडासा कढीपत्ता ॲड करूया आपण त्यात. आता यात आपल्याला 1 चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये टाकूया कांदा. तर 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, बारीक चिरून घ्या. तर आता व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा असा बदामी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यात 1 टोमॅटो टाकायचा आहे. तर टोमॅटो थोडासा मोठा साईजचा होता त्यामुळे मी 1 वापरला आहे. आणि जर अगदीच लहान साईजचा असेल तर 2 टोमॅटो वापरले तरी चालतील, छान चव येते. आणि आता आपण यामध्ये टाकूया सुकं खोबरं. त्यातच आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि इथे आपण टाकूया लाल तिखट चवीनुसार. हळद पावडर आपल्याला त्यात ॲड करायची आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता हा मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. खूप छान असं यातून तेल सेपरेट झालं पाहिजे, तिथंपर्यंत हा मसाला परतून घ्या, जेणेकरून याची टेस्ट जबरदस्त येते आणि अतिशय टेस्टी ही भाजी होते. तर तुम्ही बघू शकता हळूहळू हा मसाला परताय लागला आहे आणि यातून तेल जे आहे अशा प्रकारे सेपरेट झालं आहे. तर आता आपण या स्टेजला टाकूया आपल्या ज्या बटाट्याच्या फोडी किंवा आलूच्या फोडी आहेत त्या टाकूया. तर हा बटाटा कच्चा आहे, हवं तर तुम्ही आपण उकळून बटाटे घेऊनसुद्धा करू शकता, ती भाजीसुद्धा झटपट होते. पण इथे मी कच्च्या बटाट्याची तुम्हाला भाजी दाखवलेली आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता व्यवस्थित परतून घेऊया आणि याला झाकण लावून 1-3 मिनटं आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. थोडेसे नरम होतात आणि भाजी शिजायला लवकर मदत होते. आता अशा प्रकारे मस्तपैकी बटाटेसुद्धा वाफवून घेतलेत. बऱ्यापैकी 1/2 बटाटे आपले इथे शिजलेले आहेत. आता यावेळेला मी 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. हवा तेवढा रस्सा तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला जर रस्सा जास्त आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका. मी ते 1.5 ग्लास टाकलं आहे, जेणेकरून बटाटे कच्चे आहेत त्यामुळे शिजायला थोडंसं पाणी लागतं. तर त्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आणि याला झाकण लावून आपल्याला शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत बटाटे नरम होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. साधारणतः 7-8 मिनटं मीडियम गॅसवर मी भाजी शिजून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता छान तेलही फुटले आणि एकदा काय बटाटे गरम आपले नरम झाले की मग ही भाजी आपली शिजली आहे. तर आता आपण ही गरमागरम भाजी आणि गरमागरम पुरीसोबत सर्व करू शकतो. तर एका प्लेटमध्ये मी ही भाजी सर्व केलेली आहे, त्याचबरोबर इथे पुऱ्या सर्व केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या पुरीचा आकार आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे. अगदी फुगलेल्या टमाटम पुऱ्या आहेत. तर तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते छानपैकी. आणि या पुरीसोबत ही भाजी अतिशय जबरदस्त लागते. तर तुम्ही सॅटर्डे संडे असा बेत करू शकता किंवा हवं तेव्हा अशा प्रकारची गरमागरम पुरी तुम्ही बनवून भाजीसोबत खाऊ शकता. तर तुम्हीही नक्की बनवून बघा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका. जर कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही.